एरंडेश्वर येथील ग्रामस्थांनी व्यंकटेश काळे यांच्या मार्गदर्शनामध्ये झिरो फाटा येथे आमरण उपोषण केलेले आहे। जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी गेल्या 2 दिवसापासून उपोषणाला सुरुवात केली आहे। यावेळी व्यंकटेश काळे, जगन्नाथ काळे, गजानन काळे, केशव काळे, सोपान काळे, अशोक सातपुते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनोजी जरांगे यांच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे आणि आतापर्यंत मागच्या सरकारने आणि चालू असणाऱ्या सरकारने सुद्धा या मराठा समाजांची आणि धनगर समाजांची सुद्धा या समाजाची दिशाभूल केलेली आहे। मराठा समाज या ठिकाणी अतिशय प्रत्येक समाजामध्ये गरीब या ठिकाणी श्रीमंत असतातच आणि म्हणून या ठिकाणी यांच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे हलाकीचे काही लोकांचे प्रश्न आहेत, शिक्षणांचे प्रश्न आहेत, या ठिकाणी गरिबीचे प्रश्न आहेत, DRDचे प्रश्न आहेत। हे संपूर्ण समाज या ठिकाणी अडचणीत असताना सुद्धा या शासनाला आतापर्यंत जरांगे पाटलांनी उपोषण करून सुद्धा या ठिकाणी आरक्षणाची होकार देऊन आतापर्यंत कोणत्याही पत्रात पडलेलं नाही। त्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानं गावबंदी करण्याचा निर्णय प्रत्येक या ठिकाणी नेतेमंडळीला केलेला आहे आणि आपल्या एरंडेश्वर नगरीचे विद्यमान अशा प्रकारे असणारे ज्यांनी लोकसभा लढवली असे व्यंकटेशजी काळे पाटील यांनी 2 दिवसापासून अन्नपाण्याचा त्याग करून आमरण उपोषण मांडलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं एकच आहे, आरक्षण घेतल्याशिवाय देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो। या समाजाकरता माणसाचं देणं असतं, देवाचं देणं, गावाचं देणं, भावाचं देणं आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी समाजाचं देणं असतं। ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाचं आपल्याला देणं आहे। तरी पण या ठिकाणी त्यांच्या या व्यंकटेशजी काळे पाटील यांच्या यांच्या उपोषणाला या धनगर समाजाच्या वतीनं संपूर्ण आमच्या मी एक धनगर समाजाचा एक प्रवक्ता म्हणून प्रदेश प्रवक्ता म्हणून माझी नियुक्ती आहे, तरी माझ्या वतीनं व माझ्या समाजांच्या वतीनं त्यांच्या उपोषणाला माझा जाहीर पाठिंबा आहे। तसे धनगर समाजाला सुद्धा मागच्या सरकारने आरक्षण देतो म्हणून या ठिकाणी 34व्या क्रमांकाला सूचीमध्ये नाव असून सुद्धा आतापर्यंत त्यांचं आरक्षण लोंबकळत ठेवलेलं आहे। आता उदाहरणार्थ घ्या, मागच्या सरकारला आपण वाईट म्हणायचं आणि येत्याला चांगलं म्हणायचं असंच काही नाही। एका माणसाला 2 बायका होत्या, एकीचं नाव या ठिकाणी ती चटकी होती। बालाजी पांचाळ, स्टार महाराष्ट्र न्यूज, वसमत।